मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी पिंपरी चिंचवड येथील राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलंय या घटनेमुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे राजेश साप्ते यांना राकेश मोर्या लेबर युनियन हे खूप त्रास देत होतं राजेश एकूण पाच प्रोजेक्ट्सवर काम करत होते परंतु राकेश मोर्या लेबर युनियन खूप मनस्ताप देत असल्यानं राजू यांना हे पाचही प्रोजेक्ट सोडावे लागले या जाचाला कंटाळून निषेध म्हणून राजू साप्ते यांनी हे टोकाचं पाऊल उचललं नमस्कार मी राजेश मारुती साप्ते मी आर्ट डायरेक्टर आहे मी मी पुढच्याही प्रकाशन आत्ता पुढच्याही प्रकारशी नशा केलेली नाही मी पूर्ण विचारांती हा निर्णय घेत आहे कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे त्यातली ही गोष्ट आहे की राकेश मोर्या लेबर युनियनमधून जे ट्रेजरल मला खूप त्रास देत आहेत माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिकडे थकीत नाही सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे माझी कुठचीही कंप्लेंट तिकडे नाही राकेश मोर्या युनियनमधल्या काही लेबर लोकांना मुद्दामून फोन करून त्यांच्याकडून ते वधवून घेत आहेत की राजू सपतेने एक का देड दिया नाही हे कालही मी क्लिअर केलं आहे नरेश मेस्ती नावा त्यांनी पण फोन करून विचारलं असता त्यांनीही सांगितलं की माझं पेमेंट पूर्ण आहे नरेश मेस्त्रीही सांगितलं की आजपर्यंत दादानी कुठचंही पेमेंट अर्धवट केलेलं नाही तरीही राकेश मोर्या हे मला खूप सत्वत आहेत ते माझं कुठचंही काम चालू करू देत नाही आहेत सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत ज्याची मला इमिजिएट मला काम चालू करायचं आहे त्यातलं एक प्रोजेक्ट काल मला झीचं सोडून द्यावं लागलं बिकॉज मला ते कामच नाही करून देत आहेत तसंच दशमी क्रियेंचे काम चालू असताना ते त्यांनी थांबवलेलं आहे या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद तर तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं राजू साप्ते यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हीही कमेंटमध्ये राजू साप्ते यांना श्रद्धांजली वाहू शकता